पेडणे ते काणकोण, मुरगाव ते डिवचल सत्तरी, फोंड्याचो अंत्रुज म्हाल, साश्टीचे मडगांव, राजधानी पणजे ते गोंयच्या गांवगिऱ्या खाची कोनशा मेरेन गोंयचे अर्थकारण, गोंयचे समाजकारण, गोंयचे राजकारण, गोंयकारांचे इशू, गोंयकारांचे ॲक्टिव्हिजम, गोंयकारांची पल्स पळयात सिटीग्रामात. गेली कितलीशी वर्षां झाली सत्तरीचे लोकांची एक अपेक्षा असली आणि इच्छा असली की जे डेप्युटी कलेक्टरचे ऑफिस सत्तरी वाठारांत जावचे आणि ही इच्छा त्यांची काल 19 डिसेंबर 2018 रोजी पुराय झाल्या. तांणी जो कष्ट घेतलो तातून आम्ही एक लहानशे काम केलं जे पुढे व्हरपाचे जे आमचे काम ते कर्तव्य आम्ही केल्ले असा. असे कितलेशेच विषय पुढे व्हरपाचे असतले. हांव विश्वजीत बरोबर राहून गोंय फुडें व्हरता आसतना खंय खंय सहभाग आमचो जाय पडटलो आमच्या डिपार्टमेंटा तर्फे तो मॅक्झिमम योगदान दिवन सुवर्ण गोंय करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. मुख्य म्हणजे हे कार्यालय हांगा जाता हेचो फायदो अख्ख्या सत्तरीक मेळो शकतलो आणि त्यांची कामां 3 किंवा 4 दिसांवर रावंक जायना आयली पावल्या तर त्याचो फायदो जाऊ शकतो. नाही आमच्या मदी खूप लोक कामां असतात, सरकारान भरपूर कामां असतात. 5 पंचायत बिल्डिंगी आम्ही टेंडर घेतलेले असा, टेंडर झाले पेपरान आयले असा. त्याच्या बाहेर आमकां उसगांव बी कितले प्रकल्प हातीन घेतल्या. ह्याच तरेन सार्वजनिक कामां फुडें व्हरपाचो हे धोरण घेऊन आम्ही पुढे सरल्या. आणि त्याचबरोबर हांव लोकांना सांगू सोदता आजच्या दिसा की 2-1 आमचे पूल उरल्या आणि 1 पर्याय उरला आणि ते बी आम्ही किती ठरवले की खर्च खूप जाऊ नये म्हणून आम्ही ते ठरवला की ते रुंदीकरण करून जे पर्यायचं पूल केलो आणि त्याला एक वेगळे तरेचे रिइन्फोर्स करून पुढे वचपाक एक म्हणजे सावड्याचं पूल आणि पैकूळचं पूल ते फायनान्स डिपार्टमेंटात असतात ते आम्ही पुढे व्हरतले. दिवचल तालुक्यात गोवा सुरक्षा मंचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. कार्यकर्ता मेळाव्यात गोवा सुरक्षा मंचचे पक्षप्रमुख प्राचार्य श्री सुभाष वेलिंगकर सर, कार्याध्यक्ष आत्माराम गावकर तसेच इतर कार्यकारिणी हजर असतील. निवडणूक जी असतात तातून 0 संख्येचेर येतले आणि राजकारण सोडपाक जाय नाजाल्यार खंयच्या तरी पक्षान वचपाक. अरे जनतेशी प्रतारणा करणारे कोणूच राज्यकर्ते शिल्लक रावले ना इतिहासान आमच्या. ज्या वेळाचेर 35 लढयतले आम्ही, यशस्वी जातले अयशस्वी जातले आमचो बिझनेस न्ही, देवाची इच्छा जी किती असा ती. प्रयत्नातल्यान मात सुद्धा कसूर सोडचे ना. येणाऱ्या लोकसभेच्या 2 सीट्स आम्ही लढयतले आणि पाय रोवतले ना. या वेळेच्या विधानसभेत तुम्ही तुमच्या गोवा सुरक्षा मंचाचे आमदार काही संख्येन काय जायना पण विधानसभेत धाडपाक जाय आणि ते वतले अशा प्रकारचा आत्मविश्वास म्हाका. खाण व्यवसाय हो कणो असा हांगाचे अर्थव्यवस्थे तुम्ही तुमच्या कोणी हात धरलेले रे, पण ताणी टोलवाटोलवी जी गेले ताका मेळपाक जाय. आता डेलिगेशन त्या आमदाराकडे, मागीर डेलिगेशन श्रीपाद भाऊकडे, मागीर डेलिगेशन नरेंद्र सावयकर, मागीर नरेंद्र, मागीर खाण मंत्र्याकडे केंद्रीय अशें तांकां हालयत ढुलयत 8 महिने हो आजारी असा मुख्यमंत्री. ताच्या पहिलीच्यान हे सगळे जाणं ताचे निसंतान गेले तांच्यानी. सरकारी कार्यालय असा म्हणून मातशी वर्दळ दिसता ना जाल्यार डिचोली तालुकांत कसलोच उद्योग वेवसाय आनी कसलीच तरेची दळणवळण आनी कसल्योच हालचाली ना. एक फक्त सरकारी हांगाचो कार्यालय आसा पूण त्या सरकारी कार्यालयान तांणी सांगला तशें इतल्यो समस्या आसात आनी इतलो भ्रश्टाचार आसा की थंयसर पयशे दिल्या शिवाय कसलीच कामां जायना. आज आमच्या तरणाट्यांक खबर आसतले की ही बेरोजगारी कितली वाडला ती. सगळ्या जाणां भुरगे आमचे शिकोन पासआउट जाता पूण तांकां सारको काम मेळना, धंदो करून गेल्यार तांकां त्रास करता आणि 1 इंच पासून जमीन आम्ही ह्या फुडें कोणाकूच दिवंक जायना जाल्यार आमचो एकवट करून आम्ही रस्त्यार येऊक जाय. ह्या मिनिस्टरांक भायर ओढून काढून रस्त्यार हाडून तांकां दाखोवंक जाय की आमी गोंयकार कितें पळय. प्लॅन फॉर द स्टेट ऑफ गोवा टू रिटेन द विलेज फॅब्रिक अँड हेरिटेज ऑफ गोवा. वी डिमांड टू स्क्रॅप ऑल ओडीपीज अक्रॉस गोवा
एव्हरी फॉर्म अँड द पीडीए. आता हे जे वॉटरवेज आहात त्यांना नॅशनल वॉटरवेज शापोरा नय, नॅशनल वॉटरवे 25, कुंभारजुवा नय, नॅशनल वॉटरवे 27, साल्ट रिव्हर नॅशनल वॉटरवेज 88, मांडोवी रिव्हर नॅशनल वॉटरवेज 68, म्हापसा नॅशनल वॉटरवेज 71 आणि जुवारी नॅशनल वॉटरवेज 111 अशी नावं दिलेली आहात. तर ह्याच्या पुढे आता आम्ही मांडोवी जुवारी बीन म्हणपाचे ना, जुवारी म्हटले काय नॅशनल वॉटरवेज 111 अशी म्हणपाची पाळी येणली आहात आमची. कारण त्यांच्या आज एक फेसबुक पोस्ट लाईक आणि कमेंट करपाक पासून भुरगे भितात, कित्याक त्यांना दिसता गव्हर्नमेंट जॉब दितलो म्हणून. हो दोना पॉल न्हिदला तो गव्हर्नमेंट जॉब दितलो आमकां? अरे तू तुझ्यान जायना ते व्हेंटिलेटर लावन तू इन्स्पेक्शना वयता पुलाच्या? अरे गोंयकारांक 5 मिनटां उलोवन दाखय मरे. आवाज दोनापॉल पावपाक जाय, म्हापसा रवाना तो आनी पर्वरी सेक्रेटरी बसाना, दोनापॉल पावपाक जाय. म्हज्यान म्हज्या भुरग्याक सांगपाक जावचें ना की हांव न्हिदुल्लो म्हूण म्हाका कित्याक पडलां काय म्हूण बसुल्लो हांव घरा. त्या खातीर तुमकां जे भायर सरल्या तांकां शाबाशकी दिता, देव बरें करूं म्हणटा, कित्याक घर सोडून तुम्ही आयला गोंयच्या मोगा पासून. घेऊया एक लहानसो कमर्शियल ब्रेक. तळेबांद कालाटा माजोडा हांगासल्या तळीचे सौंदर्यीकरणाचे बुनियादी फातर WRD मिनिस्टर पालेकर ह्यांच्यानी घातला आणि या प्रोग्रामात गावचे लोक आणि आमदार वेलफेअर दिसा आशिले. आज आम्ही आमचे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटातल्यान 2 कामं टेंडर जाईन वर्क ऑर्डर मिळाल्या आणि आज आमचे इनॉग्रेशन केला, डिसिल्टिंग अँड ब्युटिफिकेशन ऑफ तळेबांद माजोडा अँड कन्स्ट्रक्शन ऑफ रिटेनिंग वॉल फॉर द तळे एट लोतोली रासय. हेजो एस्टिमेट आहा अराउंड 75 लॅक्स, तो बिलो आहा म्हळ्यार 75 लॅक्सांचो आणि तो आहा सुमार 97 लॅक्स. हेजी दोनी आम्ही आमचे मिनिस्टर फॉर WRD विनोद पालेकर हेणे एका हाडून आयज आम्ही इनॉग्रेशन केला. जलस्रोत मंत्री ह्या नात्यान ज्या ज्या जाग्याचेर तळी आसा, ज्या ज्या जाग्याचेर झरे आसात, ते झरे प्रिजर्व करपाक हांव सातत्यान प्रयत्न करीत आसता आनी म्हाका खूब खोशी जाता की अशा तरेचे झरे म्हणा, अशा तरेची तळी म्हणा, ज्या ज्या जाग्यार वॉटर बॉडीज आसा ती आमची गोंयची संपत्ती आसा. अशें म्हणटात की फुडें जे महायुध्द जातले ते उदकाक लागून जावं येता, पण ती परिस्थिती निदान गोंयाचेर तरी येवची न्हू अशी एक तळमळ मनान आसा आणि ते तळमळींतल्यान लोकांक एक उदक बरे तरेन मेळचे. खूब कडेन तुम्ही पळयला आसतले की उदकाचे हाल जाल्यात, तो 7-8 तळी आसा म्हणटा, हांव ताका उतार दिता आतां की सगळ्या तळ्याचे प्रिजर्वेशन आमी करूया आणि आमची जी पिढी आहा फुडें त्या पिढीक त्याचे संवर्धन करून आमी दिवप ही खरी काळाची आयज गरज आसा. श्री शांताराम नाईक यांच्या यांना आदरांजली म्हणून त्यांच्या यादीन गोवा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसान आज त्यांच्या फोटवाचे अनावरण झाले. शांताराम बाबाचा फोटो घालपाची एक हे आशिले, 2 डेटी तकलेन घुसपाचे. एक म्हणजे त्याचो बर्थडेचो दीस आणि एक 19 डिसेंबर. पण ज्या तरेन शांताराम बाबान गोयची अस्मिताय, गोयची स्टेटहूड, गोयची कोकणी आणि तुका गोयकार म्हणल्यार त्या सारखा आपल्या प्राणापरस चढ मानपी बाब शांताराम बाबाक म्हाका दिसता 19 डिसेंबराक ज्या दिसा गोवा गोंयची मुक्ती झाली, म्हाका दिसता हेजो व्हडलो दीस आणि त्याचो फोटोचे अनावरण करपाक आमकां मेळपाना. सो त्याचो बर्थडे पयस आशिल्लो, पण हो दीस म्हाका दिसता ताका सामको काळजा कळ्ळो. आयज SCPDA होलसेल फीस मार्केटान एकलो कोलकाताचो रेजिडंट लोक गोंयकारांक पिशांक काडटालो. कोंबयेच्या पिलांक पेंट मारून ती बरी ब्रिडाची म्हूण सांगून तो हीं पिलां मारोक विकतालो. ताका फातोड्याच्या पुलिसांनी अरेस्ट केलो आनी ताचेर कारवाय चालू आसा. पहिले 3 महिन्यामध्ये 4 किलो तर क्या आहे, 3 महिन्यामध्ये अंडा चालू होते, सालभर 8-10 किलो तर क्या आहे.
अंडा कैसा डाल रहे? अंडा कभी लाल नहीं, 15 दिनों से व्हाइट अंडा डालते हैं, 15 दिन ऐसे लाल अंडा डालते हैं। दो टाइप के अंडा डाल, अंडा चेंजिंग हो जाता है। बाद में ग्रीन नहीं होता है? नहीं, ग्रीन नहीं होता, खाली व्हाइट और रेड होता है। व्हाइट और लाल चेंजिंग अंडा। अभी तुम कैसा बेचते है? अभी सोमवार का जोड़ी बेचता है, 2.5 बेचते है, 6 देंगे। किधर से लाए बोलो? कलकत्ता से जी। कैसा है आप? कैसा है? हम टेन से आया है। और ये कैसा है? माना था इलेक्ट्रिक कंपनी भेज देते हैं, कंपनी भेज देता है, एरोप्लेन से भेज देता है, एरोप्लेन से भेजते हैं। काणकोण नगरपालिकेच्या ह्या कार्यकाळातली चौथी नगराध्यक्षा नीतू समेत देसाय हिणे आज नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारलेला आसा। नीतू समेत देसाया कडेन हें मोठे आव्हान आसा कचऱ्याचें, ती कशी हो प्रश्न हँडल करतलो हें आतां कळटलें। आय डिक्लेअर दॅट श्रीमती नीतू समेत देसाय हॅज बीन ड्युली इलेक्टेड एज द चेअरपर्सन ऑफ काणकोण। आज म्हळ्यार काणकोणा जे जे सी ओ येले आपआपल्या परीन काम करून गेले, कायद्याचेर बोट दवरून गेले जायत, काणकोणा 1 रुपयाचे डेवलपमेंट जालो ना आनी आतांय जावं ना। आनी हो सी ओ आहा पळय, हो कायद्याचे बोट धरता, त्या प्रमाणे काम करता। म्हणटगीर हांव सांगपाक सोदतां, मुन्सिपाल्टी सद्याक लंगडी जाला, लंगडी लंगडो एक पांय लंगडो कसो करता तशी ही काणकोणची मुन्सिपाल्टी जाला। आयज तुमी पळयात सगळे सर्वे करात, एक मनीस ह्या मुन्सिपाल्टीचेर बरें उलयना। कारण कितें? ह्या मुन्सिपाल्टीक सगळ्या लोकांनी कामं म्हण ती सांग स्टॉप जावन पडली आसा। मेनली आमचो जो मेन मुख्यमंत्री आसा गोंयचो, हो एक मोठ्या आदारा लागून घरांत आसा, आनी आमचो जर तर मेन प्रॉब्लेम जालो जायत, आमचो मेन प्रश्न जालो जायत जाल्यार तो जाला। कारण घरांत जर तर बापूय घरांतलो किंवां जो वडील मनीस आसता तो वडील मनीस जर तर घरांतलो सारको ना जाल्लो आनी आतुणार आसलो जाल्यार सगळें घर जें आसा हें सारकें चलता काय कितें, हो प्रश्नच पयलीं मुळाक सारको ना। डॅवलपमेंटाच्या वर्का बद्दल विचारलें जाल्यार आमी ज्यो फायल्यो पयलीं ज्यो नगराध्यक्षांक गेल्ली आसा तेमी ज्यो फायल्यो भितर दिल्ल्यो आसा त्यो कांय तांत्रीक कारणां मुळे उरल्यो आसा। तांकां हांव पयलीं चालीक लायतलें आनी सगळ्यांच्या सहकार्यान आनी प्रत्येक वार्डांक डॅवलपमेंटाचे वर्क जे आसा धायी कावन्सिलरांचे ते सगळ्यांचे मत विचारून तांकां सगळ्यांक सहकार्या बरोबर घेवन हांव करपाचो प्रयत्न करतलें। गोंयच्या सिटी ग्रामाच्यो खबरो घेवन परत मेळया, पळयत रावात प्रुडंट। नमस्कार।